मित्रांनो बघितलं कसला जबरदस्त उत्सव चालू आहे आतमध्ये दत्त मंदिरामध्ये. तर आता सकाळी 5:30 आपण भेटूया, 5:30 काकड आरती होईल. आत्ता वाजले 1:30 तर थोडासा आता आराम करूया आणि सकाळी 5:30 आपण आता काकड आरती बघूया आणि आजचा दिनक्रम पूर्ण आता बघूया. शुभप्रभात. 5:00 माझं नर्मदा मैयामध्ये स्नान झालेलं होतं आणि सकाळी दर्शन झालेलं आहे माझं सुंदर असं. सकाळच्या वेळेस स्नान मी दाखवू शकलो नाही कारण अंधार होता तेव्हा सकाळी. पण आता समाधी मंदिरमध्ये आता तुम्ही मागे बघत असाल तर हे समाधी मंदिर आहे आणि इथे आत्ता 5:30 काकड आरती झाली. काकड आरती झाल्यानंतर तुम्हाला आता समोर दर्शन दिसत असेल. महाराजांच्या समाधीचं दर्शन करून घ्या सर्वांनी. समाधी मंदिरमध्ये सुंदर असं दर्शन झालं आहे आपलं आणि आता आपण नर्मदा मैयाकडे पहिले जाऊया, त्याचं दर्शन घेऊया मैयाचं. नर्मदा मैया आपल्यासमोर आहे आणि आपल्याबरोबर सुरेखा गवारीकर ताई आहेत. तर त्या नर्मदेच्या स्तुती म्हणून दाखवत आहेत, त्यांच्या तोंडातून ऐकूया. नमस्कार ताई. नमस्कार. अखिल जीवांचे पालन करण्या तू तत्पर सर्वदा ग, धावत आलो तुझी चरणी ए माई नर्मदा ग. जलरूपाने प्रगट होसी तू मैखल पर्वतावरी ग, जिथे सृष्टीने भरले मनोरम अबोल विपुल सौंदर्य ग. अनेक ऋषीमुनी शिवास इथे तपात रमले ग, तो स्वरूपाचे चिंतन करता मुक्तीला पावले ग. सोडून मैखल धाव तुझी ही पूर्वेहून पश्चिमेस ग, सातपुडा अनविंद उभे हे तव आज्ञेचे सेवक ग. तव धारा ही भारतभूची नटली जणू मेखला ग, त्या सौभाग्या मुकल्या गंगा यमुना सिंधू सरस्वती ग. उभय तटी तू देसी जीवा विपुल धनधान्याधी ग, भिजवी सिराने आपल्या जलाने पावन करसी धरती ग. शंकर तनया म्हणती तुला अन गौरु तुझा हा वर्ण ग, शेषही थकला महिमा गाता तुझ्याच सुंदर रूपास ग. जोगी टिकरिया कंठन नेमावर ही नाभी ग, ओंकारेश्वर येऊन न तू विराट विमलेश्वरी ग. ज्या जीवाने आपल्या जन्मी तुला पाहिले क्षणभर ग, त्या जीवाला मुक्त करी तू अखिल पापा तुनी ग. मी एक अज्ञानी बालक हा आलो तुझ्या कृपेत ग, पुनरपि जननम पुनरपि मरण मुक्त करी मजिया तुनी ग. या जीवाला तुझीच प्रेरणा वासुदेवा चरणांकित मी, अंतल पकता जड करी माते देई मजला दर्शन ग, देई मजला दर्शन ग, देई मजला दर्शन ग. वा वा वा, सुंदर सुंदर, एकदम ताई एकदम सुंदर म्हणून दाखवलं आहे त्यांचे. आपण मोठे मोठे आभार धन्यवाद म्हणूया पहिले तर. धन्यवाद ताई. तर आपण वरती जाऊया दत्तगुरु महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊया आणि तिथे असलेला उत्सव आता बघूया स्वतःहून. Thank you.
मित्रांनो, आता उत्सवाचा दिवस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक मला गोष्ट दाखवायची आहे. हे मागे जर बघाल तर इथे पुणे यांनी पाण्याची सेवा केलेली आहे इकडे. तर हे सगळे गावातले रहिवासी आहेत, इथे गरुडेश्वरमध्येच राहतात. तर आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. नमस्कार जी. नमस्कार. आप थोड़ा सा बताइए इसके बारे में, आप कब से कर रहे हो, क्या क्या कर रहे हो यहाँ पे सेवा के लिए? हम लोग 2014 से गांव के लोग ही है यहाँ के. ओके. 2014 से हम लोग ये सेवा दे रहे हैं गांव में. ये पानी की व्यवस्था मैं 2014 से कर रहा हूँ. और मेरे साथ मेरे गांव के लोग है, जो मेरे सर्कल है फ्रेंड में, वो ट्रैफिक की व्यवस्था में अलग टीम बनाया हुआ है हम लोगों ने. ओके. जैसे ट्रैफिक व्यवस्था, जैसे सीनियर सिटीजन लोग आते हैं उसको वहाँ जो पहला पॉइंट रहता है वहाँ से सीनियर सिटीजन को जो मैजिक रहता है उसमें बिठा के हम लोग मंदिर तक ले आते हैं. मतलब गाड़ी गाड़ी हाँ, जो गाड़ी. वहाँ से लेके यहाँ तक लेके आते हैं लेके आते सीनियर सिटीजन. हाँ, क्योंकि जगह इतनी ज़्यादा नहीं है, जो प्राइवेट व्हीकल लेके आते हैं वो लोगों को अंदर नहीं आने देते, इसलिए वहाँ से गाड़ी लेके यहाँ छोड़ देते हैं, फिर वापस गाड़ी वहाँ चली जाती है. जैसे हम लोग 2014 से यहाँ दे रहे हैं ये व्यवस्था. अलग अलग व्यवस्था है पानी की, जैसे सुबह में नाश्ता की व्यवस्था भी हमारा जो व्यापारी मंडल है, जहाँ गांव का जो दुकान वाले सब व्यापारी मंडल है, वो लोग यहाँ नाश्ते की व्यवस्था भी दे रहे हैं. तो सुबह से सुबह में नाश्ता, शाम में नाश्ता, और वो लोग हमको भी यहाँ पर नाश्ते पहुँचाते हैं यहाँ. बस इतनी व्यवस्था हम लोग 2014 से दे रहे हैं. तर मित्रांनो, आता आपण असं बघितलं की एवढी सुंदर अशी व्यवस्था आहे. पहिले तर इनको धन्यवाद करते हम लोग की इतना अच्छे से कर रहे हैं ये सेवा. आता आपण पुढे बघूया अजून काय काय आपल्याला लागतंय. मित्रांनो, इथे वेव्या पदेची सेवा होते. तुम्ही माझे बॅनर बघू शकता. हे आता मागे जे आहे ते एंट्री पॉईंट्स आहेत, त्यांच्याशी आपण आता बोलूया. नमस्कार दादा. हां बोलिए सर. सर हम लोग यहाँ पे 2014 से निःशुल्क पार्किंग का सेवा, निःशुल्क चाय नाश्ता का सेवा, निःशुल्क यहाँ से मंदिर तक पहुँचाने का, मंदिर से यहाँ तक लाने का, यहाँ से पार्किंग तक छोड़ने का, ड्राइवर को पार्किंग से लाने तक का सुविधा हम सेकंड डे दूसरे दिन तक हम 3 बजे तक देते हैं. ये निःशुल्क सेवा रहता है हमारी तरफ से, गाँव वालों की तरफ से. गावतले जे राहणारे रहिवासी आहेत वेव्यापदी सेवा देत आहेत ते आपण बघत आहोत. इथे आपला नाश्ता दिसतोय समोर, नाश्त्याची सेवा इथे यांनी केलेली आहे. नमस्कार जी. नमस्कार. आपका नाम क्या है? मेरा नाम प्रवीण परमार है. प्रवीण परमार, आप इसके बारे में थोड़ा बताइए दर्शकों को. परम पूज्य स्वामी महाराज जो है, उनकी स्वामी जो पुण्यतिथि थी, तब से हमने ये काम गांव वालों ने शुरू किया है सब मित्र मंडल मिल के. हम जो यात्राड़ू आते हैं उन लोगों के लिए चाय पानी और नाश्ता की व्यवस्था करते हैं. और मंदिर जो परिसर है वहाँ ट्रैफिक का थोड़ा प्रॉब्लम रहता है, तो बाहर बस खड़ी रखी है और हमने छोटा रिक्शा, अरे वाह, छोटा रिक्शा 5-6 लगाया है. जो भी यात्राड़ू आते हैं उसमें बैठकर मंदिर तक, तो ये फ्री में बिल्कुल सेवा देते हैं. तो सीनियर सिटीजन के लिए सिर्फ है या सबके लिए? नहीं, सीनियर सिटीजन जो लोग अपने प्राइवेट व्हीकल में आते हैं उन लोगों को जाने देते हैं. हाँ, लेकिन जहाँ तक कि जितना हो सके उतना रुकवाते हैं और हमारी जो छोटा रिक्शा है उसमें सब चले जाते हैं. मित्रांनो, आपल्याबरोबर राकेश गोडगस्ते हे गृहस्थ आहेत, ते जरा त्याबद्दल माहिती सांगतात इकडच्याबद्दल. नमस्कार जी. नमस्कार. हां, आपण इथे 2014 पासून आम्ही व्यवस्था करतो आहे आणि आरएसएस संघाचे पुष्कळसे माणसं, मुख्य लोक या व्यवस्थेमध्ये असतात. आणि इथे मूळ दोन स्कूलचे मुलं पण इथे कामामध्ये असतात. एक वाल्मिकी आश्रम बोरिया आणि एक रोशनी हायस्कूल म्हणून आपल्या गावातली, गरुडेश्वर गावातली जी हायस्कूल आहे तिथे हॉस्टेलमध्ये 40 मुलं राहतात. त्याशिवाय शिक्षक लोक पण येतात, ते लोक जेवणाची व्यवस्थामध्ये असतात. हे जे दिसतात आहेत ते रोशनी हायस्कूलचे मुलं आहेत. अरे वा वा वा, क्या बात आहे. सब लोग हाय करो. हाय. वा वा वा, फारच सुंदर काम करत आहे. आम्ही लगभग 200 कार पार्क करतो आणि 35-40 लक्झरी येतात. त्या सगळ्याच्या पार्किंगवरती रोशनी हायस्कूलला असतं. ओके. आणि भोजन व्यवस्थामध्ये पण रोशनी हायस्कूलचे लोक काम करतात. सप्लाय एक दोन स्वयंपाकघर चालू असतात. ते एक स्वयंपाकघरपासून दुसऱ्या स्वयंपाकघरपर्यंत जे पोचवायचं काम आहे अन्न, बरोबर, ते आपले वाल्मिकी आश्रम बोरियाचे मुलं करतात. बरोबर. आणि गावातमध्ये पाणीची व्यवस्था एक शैलेशभाई तडवी म्हणून त्यांच्याकडे असते. तर असे सगळे पाणी, पार्किंग आणि भोजन तीन व्यवस्थामध्ये लोक असतात. आणि सगळं निःशुल्क आहे. इथनं
कोणची पण गाडीमध्ये बसून जा. आणि पार्किंगची एक विशिष्टता ही आहे की पार्किंगमध्ये ड्रायव्हर गेला तर तिथनं पण ड्रायव्हरला आणायला पण सोय आहे गावामध्ये. ओके ओके, बर 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 बर, सुंदर सुंदर, धन्यवाद. तर अशी आपल्याला वेगळे लोकं भेटत आहेत ह्याच्यामध्ये की ज्या पद्धतीने ते सेवा करत आहेत, खरं ॲक्च्युली माइंड ब्लोईंग आहे. कारण या सेवेशिवाय हे कार्य पूर्ण होणार नाही. तर जेवढे पीपल्स इथे येतात, जेवढे लोकं येतात, त्यांना कंट्रोल्स ठेवणं, सगळ्यांची व्यवस्था करणं खूप मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, आता आपण चाललो आहोत जिथे मेन भंडारा आहे गरुडेश्वरमधील, तिथे आता आपण चाललो. कशा पद्धतीने प्रसाद बनतो तो आता बघूया. उत्सवाच्या वेळेस या इथून सगळ्यांची लाईन लागलेली असते. या इथे सगळ्यांना इथे प्रसाद मिळतो. आपण आता त्यांच्या किचनमध्ये जाऊया. बाबा इकडे पूर्ण यांनी राईस लावला आहे, चावल लावला आहे. वाव, 5 ते 6 हजार लोकांचं जेवण आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की मोठा स्वयंपाक करायला लागत असेल यांना. अक्षरशः मानलं पाहिजे यांना, सॅल्यूट केलं पाहिजे आपण. माझ्यावरनं तुम्हाला अंदाज येत असेल की केवढं मोठं पातेलं आहे. आणि इथे याचा स्वयंपाक बनतोय. आणि हा चुलीवरचा स्वयंपाक आहे. असं नाही की गॅस लावला यांनी, तर चुलीवर स्वयंपाक बनतोय. एवढं मोठं पातेलं आहे, जबरदस्त. क्या बात आहे. मला वाटतं असे 5 लोक या पातेल्यात जाऊन बसू शकतात आरामात. आणि इथे डाळ बनतीये. आपल्याबरोबर हे दादा आहेत, इथे किचनचं बघतात. आणि त्यांची आपण आता विचारूयात आणि कशा पद्धतीने ते सोय करतात सगळ्यांची. नमस्कार. नमस्कार. आप बताइए इसके बारे में, आप किस तरीके से आप इसकी सेवा ये करते हो, लोगों के लिए किस तरीके से बनाते हो आप किचन में? हम हमारे तरफ से आज 35 साल हो गया इधर. अरे वाह, क्या ये जगह पर. हाँ, 10 साल हम यहाँ पर आते सब्जी, और सुबह में तो सब्जी और चावल और दाल, और ऑलरेडी मिठाई अगले दिन बन जाती है. ओ, पूरा दिन होता है मिठाई, पूरा दिन रहता है. कारण कि इतने सब लोगों का मिठाई बनाने का और फरसान मिठाई पूरी वूरी का तो रहता नहीं है, भंडारा इसलिए पूरी भी नहीं रहती है. और सुबह में तो ये दाल भाजी और चावल, दाल भाजी चावल और दूसरे बन रहा है. ये भाजी है, ये दाल. ओके. और रात को, रात को खाने में लगभग 10,000-1,200 आदमी का खाना बनता है. उसमें कभी 100-200 कम आते हैं, कभी ज़्यादा आता है. सब बराबर है. तो हर साल ये इतनी क्वांटिटी में, इतनी मात्रा में खाना बनता है, या ये टाइम कम बन रहा है ऐसा कुछ है, या फिर ऐसे ही बनता नहीं, है? नहीं, ये टाइम थोड़ा कम बन रहा है. कम बन रहा है कारण कि यात्री आने की. तुम्ही ऐकलत या वैसे कमी बनते है असं म्हणतात ते? थोड़ा कमी है, कम है. कारण इससे ज़्यादा बनता है मोस्टली, थोड़ा ज़्यादा बनता है. दरअसल तो पब्लिक भी उतनी रहती है, वो देख के माहौल देख के हम बनाते हैं यहाँ खाना. लेकिन मुझे वो पूछना है कि आप इतने बड़े तपेले में इतने लोग का खाना, आपको अंदाज कैसे आ रहा है कितना नमक डालना है, कितना सब्जी डालना है? वो तो क्या है, हमारा पहले से ये धंधा है और हर चीज़ का हमारा माप है. हाँ, जैसे कि अब 1 किलो दाल डाली है, 1 किलो दाल, दाल में नमक कितना डालना है, 1 किलो दाल में गुड़ कितना डालना है, 1 किलो दाल में अमली कितना डालना है, हर तरह से पूरा माप रहता है. वो माप तोल तोल के डालते हैं. क्या बात है, क्या बात है, ज़बरदस्त. मानलं पाहिजे आपल्याला इथे 4 जणांचं जेवण बनवायला हे होतं, इथे 5-6 हजार 10 हजार लोकांचं जेवण बनवत आहेत इथे यावेळेस. आत्ता आपण अन्न क्षेत्र बघितलं, तिकडचं मेन मॅनेजमेंट कोण करतं त्यांना आपण भेटूया. नमस्कार काका, नाव सांगा. गुरुदेव देते, हरिश्चंद्र पुरुषोत्तम नवरे. बरं, तुम्ही आता याच्याबद्दल थोडी माहिती सांगा संक्षिप्त रूपामध्ये. मी लगभग 15-20 वर्षापासून इथे आहे. बरं. आणि ह्या सेवेमध्ये आहे स्वामींच्या. आणि इथे जे येणारे भक्त लोकांसाठी
दोन दिवसाचा जो स्वयंपाक असतो 10-15-20 हजार रुपये 20 हजार माणसांचा जो स्वयंपाक असतो त्याची सगळी आम्ही व्यवस्था इथे करतो आणि आम्हाला तर लगभग 15-20 दिवस लागतात ही सगळी व्यवस्था करताना, कारण की चुलीवरचा स्वयंपाक आहे त्यामुळे सगळं लाकडं हे ते सगळं आणावं लागतं इथे. बरोबर. हां, आणि त्याच्यावर चुलीवरचा जो स्वयंपाक आणि गॅसवरचा जो स्वयंपाक त्याच्यात चवमध्ये फार फरक आहे आणि हा एक देवाचा प्रसाद आहे. प्रसाद आहे, कुठेही बनवला तरी तो अगदी गोड मस्त लागतो, लोकांना आवडतो आणि पुष्कळ लोक प्रसाद घेऊन जातात इथे. अशी स्वामींची कृपा आहे इथे ह्या क्षेत्रामध्ये. खरे खर तर स्वामींचीच कृपा आहे, एवढं मोठं अन्नक्षेत्र चालवायचं म्हणजे काय खायचं खेळ नाही आहे. हां, म्हणजे सगळ्यांना सगळ्यांचा सहकार पण असतो, पण म्हणजे इथे दत्तसंस्थेमधून सगळ्यांना व्यवस्थित सगळं हे करता येतं, सगळे व्यवस्था करतो आम्ही. जेवढे भक्त येतात जातात, मिठाई वगैरे, हे गुजराती दोन मिठाई असते, मोहनथाळ म्हणून आहे, एक फुलवडी म्हणून आहे, दोन एक फरसाण आहे ना एक मिठाई आहे. नर्मदेच्या पाण्यामध्ये जो बनलेला प्रसाद आहे तो नर्मदेचा प्रसाद आहे. नर्मदेचं पाणी याच्यामध्ये टोटली लाईव एकदम पंपातून इथेच पाणी डायरेक्ट येत आहे. इथे मध्ये कोणी नाहीये, मध्ये कोणी टाकी एवढी मोठी नाहीये, लहान टाकी आहे, त्याच्यातून सकाळी एकदम ताजं पाणी इथे येतं आणि त्याच्यातून हा सगळाच प्रसाद नर्मदेच्या पाण्यातून बनतो. म्हणजे एकदम उत्तम प्रकारे प्रसाद बनतो. आणि आता हे बनल्यानंतर पहिला प्रसाद महाराजांना जाईल. हो, पहिला प्रसाद इथून पालखी येईल, इथे तिथून पालखी ती मिरवणूक होईल, तिथून येत आहे. मग इथे आल्यानंतर इथून तिकडे जाईल, मग त्यानंतर आरती झाल्यावर सगळ्या भक्तांना मग प्रसाद देण्यात येतो. श्री गुरुदेव. ज्या दादांनी आपल्याला सांगितलं की मोहनथाळ असते, किती मोठ्या प्रमाणात मोहनथाळ आहे आपण बघूया. ते मित्रांनो, आता जिथे आपण आलो आहोत ते महाराजांचा प्रसाद जिथे मेन बनतो, जे नैवेद्य दाखवला होतो महाराज, ते किचन आहे. आपण लांबनंच फक्त बघणार आहोत, कुठल्याही गोष्टीला आपण स्पर्श नाही करणार, कारण सोहळ्यामध्ये सगळा स्वयंपाक असतो तो. मित्रांनो, आता पालखी निघणार आहे, त्यासाठी जर पालखीबरोबर तुम्हाला जायचं असेल, पालखीला स्पर्श करायचा असेल, तुम्हाला सोहळं हे कंपल्सरी आहे, त्याच्यामुळे आता मी सोहळं घातलेलं आहे. तर आता पालखी निघेल, तर आता पालखीचा आपण व्हिडिओ बघूया. Thank you.
मगाशी जे आपण अन्नछत्र बघितलं त्या अन्नछत्रामध्ये आता पालखी चालली आहे, तर आपण आता पालखीवर आत जाऊया. Thank you.
महाराजांची मूर्ती पालखीतनं इकडे आणून आता आपण अन्नछत्रामध्ये आलेलो आहोत आणि आता प्रसाद दाखवलेला आहे. हा प्रसाद अन्नछत्रामध्ये सगळ्या जे जेवण बनवलं आहे त्यामध्ये मिस केला जाईल आणि सगळे भाविकांना वाटला जाईल हा प्रसाद. आणि आता आपण इकडे अन्नछत्र बघतोय समोर. एकदम मस्त होता प्रसाद. पूर्ण पोटभर खाल्ला आहे प्रसाद. आणि दत्तगुरु महाराजांच्या मंदिरापाशी आलो आहे. अजूनसुद्धा गर्दी भरपूर आहे. महाराजांची पालखी जी आहे ती अन्नछत्रामध्येच ठेवलेली आहे. संध्याकाळी 7 वाजता ती आता परत निघेल. नर्मदा मैयापाशी आणतील तिला आणि परत फिरवतील. तर आता पहिले मी कपडे चेंज करतो. तर असं हे गरुडेश्वर स्थान आहे. 7 वाजता पालखी निघेल परत. तर लाईट असेल तर मी नक्की दाखवेल. तर आज टेंबेस्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि अशा शुभ दिवशी आज आपल्याला दर्शन घडलेलं आहे महाराजांच्या कृपेने. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकांना शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय. Come on.